महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ तर भाजपाचे माजी खासदार सुधाकर शृंगारे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश. लातूर दिनांक 29 ऑक्टोबर. महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचा लातूर शहर व लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार देशमुख बंधूंचा आज प्रचाराचा शुभारंभ झाला असून लातूर येथील देवी देवता व महापुरुषांना वंदन करून गंजगोलाई येथून प्रचाराला सुरुवात करत डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी व रॅलीसाठी हजारो मतदार उपस्थित होते. तर लातूर भाजपाचे माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशाने लातूर शहर विधानसभेचे चित्र बदलले असून पाहूया प्रचार रॅलीतील व सभेतील काही क्षणचित्रे. विश्वास ठेवून लातूरचे माजी खासदार सुधाकरजी शृंगारे साहेब यांचा पक्ष प्रवेश सोहळा आज या ठिकाणी होतो. जोरदार टाळ्या आणि शिट्ट्या झाल्या पाहिजे असा हा पक्ष प्रवेश सोहळा आज या ठिकाणी होतो. लातूरचे माजी खासदार माननीय सुधाकररावजी शृंगारे साहेब यांनी निश्चितच या काँग्रेस पक्षावरती विश्वास ठेवलेला आहे. माननीय माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या कार्यावरती विश्वास त्यांनी ठेवलेला आहे. माननीय अमित भैया विलासरावजी देशमुख साहेबांच्या कार्यावरती त्यांनी विश्वास ठेवलेला आहे. आणि पक्ष प्रवेश करणारे ते सुरेशजी लहाने साहेब जिल्हा परिषदेचे सदस्य केसरी सचिन फळ विजय नाथराव बराडे विठ्ठल अंतराम लहाने नरहरी ज्ञानोबा मुंडे लक्ष्मण गोईन अर्जुन सूर्यवंशी मारुती गायकवाड वंचित मधून डॉक्टर तात्याराव वाघमारे वंचित मधून किशोर पवार कैलास सूर्यवंशी गणेश पवार मनोज इंगळे मुन्ना देवकते अशोक तळवी सर्वांना विनंती की आपण मंचावरती राहून काँग्रेस पक्षामध्ये काँग्रेस सरकार राहून या ठिकाणी आपला प्रवेश घ्यायचा. विकासाची ही मशाल पोपटाच्या आणि पत्राचे घरे जाऊन स्लॅबची आरशीचे घरे उभा करणाऱ्या मांजरा कारखान्याच्या सहकाराच्या पॅटर्नची ही मशाल चांदफार चौली असलेल्या लातूरच्या डीसीसी बँकेच्या कर्तृत्वाची ही अशी ही मशाल पेटवून या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी अतिशय महत्वपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण असणारी ही मशाल पेटून या ठिकाणी या ऐतिहासिक सभेची सुरुवात झालेली आहे. मोठा हार घालूया सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. सर्वांनी ठाण्याच्या कचऱ्यामध्ये आपण सर्वांनी स्वागत करायचं आहे. Gracias.